गुड मॉर्निंग भैया अधिकाऱ्यांनो, आज आपण आरबीआय मधील पार्ट चार, आरबीआयचा पार्ट चार, आरबीआयचा पार्ट एक ज्यामध्ये आपण आरबीआयचा इतिहास, त्यानंतर आरबीआयची कार्य वगैरे वगैरे भाग आपण आरबीआयमध्ये पार्ट वन मध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आपण पार्ट टू मध्ये आरबीआयची कार्य किंवा आरबीआयची काही उद्दिष्टे, मॉनिटरी पॉलिसी वगैरे हा भाग आपण पार्ट टू मध्ये आणि पार्ट थ्री मध्ये उरलेला भाग आपण पाहिलेला आहे. आता आरबीआयचा शेवटचा पार्ट ज्याला आपण आरबीआय पार्ट फोर असं म्हणू, पार्ट फोर. आता आरबीआयचा पार्ट फोर हा पाहण्या अगोदर डॉक्टर हजारी समिती, डॉक्टर हजारी समिती ही आरबीआय नेमली 1970 मध्ये. या समितीचा हेतू किंवा उद्देश काय होता, तर जे मागासलेले जिल्हे आहेत अशा जिल्ह्यांसाठी व्याजाचा दर 4% असावा आणि जे जिल्हे सुधारित आहेत, ज्यांचा विकास झालेला आहे, अशा जिल्ह्यांसाठी व्याजाचा दर हा 4% जास्त असावा, ज्याला आपण विभेदकारी व्याजदर असं म्हणतो. म्हणजे 1970 डॉक्टर आरबीआय आपला डॉक्टर हजारी समिती आरबीआय नेमलेली आहे आणि ही समिती नेमल्याच्या नंतर त्या समितीचा अहवाल 1972 प्रकाशित झालेला आहे. या अहवालावर आतापर्यंत राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल किंवा UPSC पूर्व परीक्षा असेल, या परीक्षेमध्ये आयोगाने एक सर्वसाधारणतः 4 प्रश्न परीक्षेत विचारलेले आहेत. तर विभेदकारी व्याजदर म्हणजे काय नेमकं, तर दोन जिल्ह्यांमधील असणारा फरक, आणि ते दोन जिल्हे म्हणजे एक सुधारित जिल्हे आणि एक मागासलेले जिल्हे. मागासलेल्या जिल्ह्यांसाठी व्याजाचा दर 4% आणि सुधारित जिल्ह्यांसाठी व्याजाचा दर 4% जास्त असावा, ज्याला आपण विभेदकारी व्याजदर असं आपण म्हणतो. आणि त्यावेळेस आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत 162 जिल्हे जवळपास मागासलेले होते आणि म्हणून त्या जिल्ह्यांसाठी व्याजाचा दर 4% ठेवण्यात आला. मग तुम्हाला इथं परीक्षेत प्रश्न असा असतो की विभेदकारी व्याजदर ही संकल्पना कोणी मांडली, तर डॉक्टर हजारी. आणि ही समिती कोणी नेमली, तर आरबीआयने, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नेमली. नेमली कोणी, तर आरबीआयनं. संकल्पना काय, तर दोघातला फरक दोन जिल्ह्यामधला 4% जास्त आणि वगैरे. त्यानंतर या समितीचा अहवाल कोणी मांडला, तर डॉक्टर हजारी यांनी मांडलेला आहे. व्याजाचा दर किती टक्के ठेवण्यात आला, 4%. तर असे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारलेले आहेत. आता त्यानंतर आपण मौद्रिक धोरण, मॉनिटरी पॉलिसी हा सर्वात महत्वाचा अलीकडील काळात पाठ आहे, ज्यावर UPSC परीक्षेत विचारलेले आहेत प्रश्न की मॉनिटरी पॉलिसीचे जे सदस्य आहेत त्या सदस्यांची संख्या किती, असा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे UPSC मध्ये. तर ती सदस्य 6 संख्या आहे, त्यामध्ये गव्हर्नमेंटचे 3 आणि आरबीआयचे 3 वगैरे वगैरे, ते आपण इथे सविस्तर पाहणार आहोत. आता सर्वप्रथमता मॉनिटरी पॉलिसी कमिटी, मॉनिटरी पॉलिसी कमिटी, मौद्रिक धोरण समिती. बऱ्याच वेळेस मित्रांनो तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारताना त्या जे काय आपलं एखादं वाक्य असेल तर त्याचं विस्तारित रूप किंवा इंग्रजीमध्ये काय, मराठीमध्ये काय, अशा स्वरूपाचे प्रश्न सुद्धा अलीकडच्या काळात आयोग तुम्हाला परीक्षेत विचारत आहे आणि म्हणून तुम्ही त्याचा अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे. तर मौद्रिक धोरण समिती यामध्ये आपलं काय काय शिकायचं आहे, तर मौद्रिक धोरण समितीचा इतिहास नेमका काय आहे, त्यानंतर या ठिकाणी इतिहास झाल्यानंतर मौद्रिक धोरण आराखडा करार त्याचा, म्हणजे डॉक्टर उर्जित पटेल यांच्या समितीच्या शिफारसीनुसार आपण आराखडा तयार केला आणि आराखड्यानंतर मौद्रिक धोरण समितीची स्थापना आणि त्याचे कार्य. तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी मौद्रिक धोरण समितीचा आढावा हा आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुमचा कुठलाच प्रश्न मौद्रिक धोरण समितीवरचा जाणार नाही, हे लक्षात घ्या. तर आता मौद्रिक धोरण समितीचा पहिल्यांदा आपण इतिहास, हा इतिहास पाहत असताना या ठिकाणी डॉक्टर उर्जित पटेल समिती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. डॉक्टर उर्जित पटेल समिती यांच्या अध्यक्षतेखाली समिती. आता या समिती स्थापना आपण 12 सप्टेंबर 2013 रोजी केली बघा. तर बऱ्याच वेळेस तुम्हाला अशा डेट ज्या असतात ह्या महत्वाच्या असतात, ह्या डेट तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे, 12 सप्टेंबर 2013 रोजी. आता या समितीचा म्हणजे विषय काय होता, तर तो विषय असा आहे बघा, मौद्रिक धोरण आराखडा बळकट करण्यासाठी. मग अशी जे टायटल मध्ये किंवा शीर्षकामध्ये जे काही वाक्य असतात, तर अशी वाक्य तुम्हाला परीक्षेत विचारल्या जात असतात की डॉक्टर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली 12 सप्टेंबर 2013 रोजी जी समिती नेमण्यात आली त्या समितीचा शीर्षक काय, हेतू काय, किंवा त्यांचं वाक्य काय, तर आपलं असं वाक्य माहीत असणं गरजेचं आहे. आणि म्हणून
मुद्रित धोरण आराखडा बळकट करण्यासाठी ही काय करण्यात आली समिती। आता या समितीचा अहवाल जो आहे तो जानेवारी 2014 ला देण्यात आला किंवा सादर करण्यात आला। बघा समिती 12 सप्टेंबर 2013 ची आहे, समितीचा अहवाल जानेवारी 2014 ला देण्यात आला आणि याचा उद्देश किंवा हेतू काय होता तर मुद्रित धोरण आराखडा बळकट आणि पारदर्शक करण्यासाठी। तर बघा मित्रांनो किंवा आपले भावी अधिकाऱ्यांनो या ठिकाणी मी तुम्हाला लाल पेनाने ह्या अशा गोष्टी काही हे केलेले आहेत, हायलाइट केलेले आहेत, तर ते लक्षात ठेवायचे असतात, तेवढे खूप महत्वाचे आहेत। म्हणजे या ठिकाणी उद्देश जर विचारला ते दोनच शब्द तुम्हाला महत्वाचे आहेत आणि ते दोन शब्द म्हणजे कोणते, बळकट आणि पारदर्शक। हे दोन शब्द अतिशय महत्वाचे, बळकट आणि पारदर्शक। त्यानंतर डॉक्टर उर्जित पटेल यांच्या काही जे शिफारसी आहेत तर त्या शिफारसी चार प्रकारच्या शिफारसी त्यांनी मांडल्या आहेत, तशा 5-6 प्रकारच्या आहेत, पण त्यातल्या सर्वात 4 प्रकारच्या महत्वाच्या शिफारसी कोणत्या आहेत तर त्या आपण इथं पाहू। तर शिफारस नंबर 1, मुद्रित धोरण आराखड्याच्या लक्ष्यासाठी ग्राहक किंमत निर्देशांक हा महत्वाचा आहे। ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे आपल्याला मुद्रित धोरणाचं जे काही लक्ष आहे, जे काही टार्गेट आहे, ते प्राप्त करण्यासाठी ग्राहक किंमत निर्देशांक याचा एकत्रित वापर करणे हे एक महत्वाचं आहे। नंतर भाववाढीचे लक्ष हे 4%, भाववाढीचं लक्ष हे 4% असावं, 4% भाववाढीचं लक्ष, भाववाढ त्याला आपण चलनवाढ असं पण म्हणू शकतो, भाववाढ असं सुद्धा म्हणू शकतो आपण। मग त्या ठिकाणी मुद्रित धोरण समिती आहे। आता डॉक्टर उर्जित पटेल यांच्या मतानुसार मुद्रित धोरण समितीमध्ये एकंदरीत 5 सदस्य असावे, 5, आणि या 5 सदस्यांमध्ये आरबीआयचा एक अध्यक्ष आणि 2 बाहेरील तज्ञ असावे, एक्सपर्ट असावे, तज्ञ असावे। प्रत्येक सदस्यांना एक मत असावं, एक मत प्रत्येक सदस्यांना, 5 सदस्यांना 5 मत असा अर्थ, आणि पूर्ण निर्णय हे बहुमताने हवे। माझा जर आपण 5 सदस्य घेतले तर बहुमत विचारलं तर आपल्याला 3 सदस्य लागतील किंवा 3 सदस्याची गरज आहे। तर अशा पद्धतीनं मुद्रित धोरण समिती ही डॉक्टर उर्जित पटेल अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेली आहे। त्यानंतर त्यांची चौथी जी शिफारस आहे, चौथी शिफारस त्यांनी सांगितलं की ओव्हरनाईटच्या ऐवजी टर्म रेपोचा वापर करावा। आपण टर्म रेपो हे सर्व शिकलेलं आपण आरबीआयच्या पार्ट 2 मध्ये वगैरे घेतलेला, आपण 2-3 मध्ये तो पार्ट आपला झालेला आहे। टर्म रेपोचा वापर करावा म्हणजे कालावधीसाठी वापर करावा, या ठिकाणी ओव्हरनाईटच्या ऐवजी म्हणजे ओव्हरनाईट हा बंद करण्यात यावा आणि त्याऐवजी टर्म रेपोचा वापर त्या ठिकाणी करण्यात यावा। तर अशा प्रकारे आपला इतिहास, या इतिहासामध्ये म्हणजे इतिहास म्हणजे आपला आरबीआयचा इतिहास, जे मुद्रित धोरण समितीचा इतिहास असं आपल्याला सांगते, तर या पद्धतीने आपल्याला सांगते। मग आपण या ठिकाणी इतिहासामध्ये काय पाहिलं तर 12 सप्टेंबर 2013 तारीख महत्वाची आहे, त्यानंतर 14 जानेवारी 2014 मध्ये अहवाल सादर करण्यात आला, उद्देश काय होता तर बळकट आणि पारदर्शक करणे, आणि 4 प्रकारच्या शिफारसी त्यामध्ये मुद्रित धोरण समिती सदस्य 5, त्यामध्ये आरबीआयचा गव्हर्नर हा एक असतो जो अध्यक्षस्थानी असतो आणि बाहेरील सदस्य हे 2, अशा पद्धतीने निर्णय बहुमताने होतो। आता आपण जाऊ डॉक्टर उर्जित पटेल यांच्या शिफारसी मान्य करून, डॉक्टर उर्जित पटेल यांच्या शिफारसी मान्य करून मुद्रित धोरण आराखडा करार तयार करण्यात आला, मुद्रित धोरण आराखडा करार या ठिकाणी करण्यात आला। आता हा करार करताना जो आपला आरबीआयचा जो कायदा होता तो कायदा होता 1934 चा, 1934 च्या कायद्यानुसार आपण पाहिलं आरबीआय स्थापन झाली वगैरे, तर हा करार म्हणजे या ठिकाणी हा करार आरबीआय आणि GOI यांच्यामध्ये करण्यात आला 20 फेब्रुवारी 2015 ला। इथं आपण चौकोन केलेलं आहे डेटला, कारण डेट महत्वाची, म्हणजे मुद्रित धोरण आराखडा करार हा कोणत्या डेटला करण्यात आला, कोणत्या तारखेला करण्यात आला महत्वाचं आहे, आणि म्हणून 20 फेब्रुवारी 2015 ला हा करार करण्यात आला। आरबीआयचे यासाठी लक्ष काय होतं, नेमकं काय लक्ष होतं किंवा प्राथमिक स्थान आरबीआयने कशाला दिलेलं आहे, तर यामध्ये 2 शब्द तुम्हाला आणखी महत्वाचे आहेत। ते 2 शब्द म्हणजे कोणते, किंमत स्थैर्य आणि आर्थिक वाढ, किंमत स्थैर्य आणि आर्थिक वाढ, म्हणजे आपल्याकडची काय भाववाढ आहे त्या भाववाढीवर कंट्रोल करणे, नियंत्रण करणे हा महत्वाचा मुद्दा आहे, आणि त्यासोबत आपली आर्थिक वृद्धी किंवा आर्थिक वाढ। आता आपण आर्थिक वाढ म्हणजे काय, वस्तू आणि सेवा यांच्या नगद संख्येत वाढ होणे, वस्तू आणि सेवा यांच्या नगद संख्येत वाढ होणे। आता वस्तू आणि सेवा यांच्या नगद संख्येत वाढ कशी होणार, तर त्यावेळेस किंमत कमी असावी, जेव्हा किंमत कमी असते तेव्हाच वस्तू आणि सेवांची मागणी वाढते, आणि वस्तू आणि सेवांची मागणी वाढल्यावर आपला विकास वेगाने होत असतो। मग जानेवारी 2016 पर्यंत भाववाढीचा दर किंवा चलनवाढीचा दर हा आपल्याला 6% पर्यंत कमी करायचा होता,
जानेवारी 2016 पर्यंत भाववाढीचा किंवा चलनवाढीचा दर 6% कमी करणे हा हेतू किंवा उद्देश या आराखड्याचा या ठिकाणी होता। त्यानंतर मात्र भाववाढीचा दर किंवा चलनवाढीचा दर हा 4% असावा, 4% असावा। आता कमीत कमी दर 2% आणि जास्तीत दर 6% असावा, म्हणजे जे काही आपलं टार्गेट असेल ते टार्गेट किंवा जे आपलं लक्ष्य असेल ते लक्ष्य मात्र आपल्याला केवळ 4% साध्य करायचं आहे। लक्षात घ्या, म्हणजे आपलं जे लक्ष आहे किंवा आपलं जे टार्गेट आहे किंवा आपलं जे साध्य आहे ते आपल्याला केवळ 4% करायचं आहे। हे करत असताना कमीत कमी वाढीचा दर 2% आणि जास्तीत जास्त 6% तो असावा। ग्राहक किंमत निर्देशांकाचा एकत्रित वापर करण्यात यावा। आता हा एकत्रित वापर कशासाठी करण्यात यावा, तर भाववाढीचा दर मोजण्यासाठी किंवा चलनवाढीचा दर मोजण्यासाठी आपल्याला ग्राहक किंमत निर्देशांकाचा एकत्रित वापर या ठिकाणी करण्यात यावा असं आपण सांगतो। आता आपण जाऊ मौद्रिक धोरण समिती स्थापना। हे बघा मित्रांनो, तुम्हाला इथे मौद्रिक धोरण समिती आणि इथे मौद्रिक धोरण समिती आहे, पण फरक आहे की ही मौद्रिक धोरण समिती डॉक्टर उर्जित पटेल यांनी सांगितलेली आहे, बरोबर। आणि मग त्यांचा आराखडा किंवा त्यांचा शिफारसीचा आढावा घेऊन मग आपण पूर्ण विचार करता मौद्रिक धोरण समिती तयार करण्यात आलेली आहे। आता आपण जाऊ मौद्रिक धोरण समितीची स्थापना, म्हणजे हा मौद्रिक धोरण कराराचा आराखडा, त्यानंतर आता आपण जाऊ मौद्रिक धोरण समितीची स्थापना। आरबीआय ऍक्ट 1934 च्या कायद्यात बदल केला आपण, आरबीआय ऍक्ट 1934 च्या कायद्यात बदल केला आणि बदल करून त्या ठिकाणी आपण एक नवीन कलम टाकली, किंवा कायद्यात बदल केल्यानंतर एक नवीन कलम सेक्शन 45(z)(b) नावाची, आणि त्या पद्धतीने आपण आरबीआयची मौद्रिक धोरण समिती किंवा मौद्रिक धोरण समिती त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली। त्यासाठी तारीख कोणती होती, तर 27 जून 2016, 27 जून 2016 ला आपण मौद्रिक धोरण समितीची स्थापना करण्यात आली। आता स्थापना केल्यानंतर सदस्य संख्या किती असावी, तर सदस्य संख्या या ठिकाणी 6 असावी, 6 सदस्य असावेत। आणि हे 6 सदस्यांमध्ये आरबीआयचे 3 सदस्य असावेत आणि गव्हर्नमेंटचे 3 सदस्य असावेत। आरबीआयचे जे 3 सदस्य आहेत त्या 3 सदस्यांमध्ये एक आरबीआयचा गव्हर्नर जो अध्यक्षस्थानी असेल, 2 आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर ज्यांच्याकडं मॉनिटरी पॉलिसी किंवा मौद्रिक धोरण याचा इन्चार्ज आहे असं वगैरे, त्यानंतर आरबीआयचा एक अधिकारी, म्हणजे एक आरबीआयचा अधिकारी, आरबीआयचा एक डेप्युटी गव्हर्नर आणि आरबीआयचे गव्हर्नर असे 3 सदस्य हे आरबीआयकडून असावे। त्यानंतर सरकारकडून 3 सदस्य असावे आणि मग 3 आणि 3 = 6, दोघांची बेरीज सदस्य संख्या किती, तर 6। आता सरकारकडून जे काही नेमण्यात येणार आहे त्यांची नेमणूक 4 वर्षासाठी करण्यात येते, 4 वर्षासाठी नेमणूक करण्यात येते। मात्र गव्हर्नमेंट जे काही सदस्य नेमलेले आहेत 3, ते 3 सदस्य पुनर्नेमणुकीसाठी पात्र राहणार नाही। लक्षात घ्या, सरकारनं जे काही या समितीमध्ये जे 3 सदस्य नेमले तर ते 3 सदस्य पुनर्नेमणुकीसाठी पात्र राहणार नाही। मग आता या सदस्यांमध्ये कुणाचा समावेश होतो, तर त्यांना अर्थशास्त्र, वित्त, बँकिंग किंवा मौद्रिक धोरणामध्ये काम केलं असावं अशा लोकांना प्राधान्य दिले जाते किंवा असे सदस्य त्या ठिकाणी निवडले जातात। म्हणजे आरबीआय 3 आणि सरकार 3, 3 आणि 3 = 6, एकूण सदस्य संख्या किती, तर 6 अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल। त्यानंतर जो आता आरबीआयच्या म्हणजे मौद्रिक धोरण समिती यांचं कार्य आणि मौद्रिक धोरण समितीचे एक जवळपास सर्वसाधारणतः 6 प्रकारचे कार्य आपल्याला ठिकाणी सांगते। त्यामध्ये त्यांचं पहिलं कार्य आहे की एका वर्षात 4 वेळा सभा घेण्यात याव्या। एका वर्षात किती वेळा, 4 वेळा सभा घेण्यात येईल किंवा घेण्यात याव्यात। व्याजाचे दर ठरवून भाववाढीचे लक्ष्य साध्य करणे, म्हणजे व्याजाचे दर ठरल्याशिवाय आपल्याला भाववाढीचा दर कळणार नाही किंवा चलनवाढीचा दर कळणार नाही। त्यासाठी सभेची गणसंख्या ही 4 असायला पाहिजेत, कारण आपल्याकडे सदस्य संख्या किती आहे, 6 आहे आणि बहुमताचा विचार करता म्हणजे सभेमध्ये 4 लोक असणं आवश्यक आहे असा अर्थाचा। प्रत्येक सदस्याला 1 मत असते, प्रत्येक सदस्याला 1 मत असते। गव्हर्नरला मात्र निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो, गव्हर्नरला निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो। जर सलग भाववाढीचा दर 2% कमी व 6% जास्त असेल तर याचा अर्थ MPC मॉनिटरी पॉलिसी कमिशन किंवा मॉनिटरी पॉलिसी कमिटी
किंवा मुद्रित धोरण समिती ही अपयशी झालेली आहे असं आपल्याला ठिकाणी सांगते. कारण एकदा परत लक्षात घ्या की मुद्रित धोरण समिती एका वर्षात 4 वेळेस सभा घेईल. व्याजाचे दर ठरवून भाववाढीचं लक्ष साध्य करणे, सभेची गणसंख्या 4 असावी, प्रत्येक सदस्याला एक मत असावं, गव्हर्नरला निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे, जर सलग भाववाढीचा दर 2% कमी आणि 6% जास्त असेल तर याचा अर्थ मुद्रित धोरण समिती अपयशी झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आरबीआयची मुद्रित धोरण समिती, आता हा मुद्दा नवीन आहे आणि म्हणून याच्यावर आयोगाने प्रश्न विचारण्याची शक्यता किंवा जास्त जास्त प्रश्न यावर येऊ शकतात. बघा, आपण मुद्रित धोरण समितीमध्ये नेमकं काय काय पाहिलेलं आहे, तर मुद्रित धोरण समितीमध्ये पहिल्यांदा आपण इतिहास पाहिला आणि त्या इतिहासामध्ये आपण डॉक्टर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली समिती, त्या समितीचा अहवाल, समितीच्या शिफारसी, त्या शिफारशीमध्ये सुद्धा त्यांनी मुद्रित धोरण समिती सांगितली आणि त्या मुद्रित धोरण समितीमध्ये त्यांनी 5 सदस्य सांगितलेत. त्या 5 सदस्यांमध्ये आरबीआयचा गव्हर्नर हा अध्यक्षस्थानी असणार आहे आणि इतर किंवा 2 सदस्य हे बाह्य असतील आणि लक्ष त्यांनी 4% सांगितलं वगैरे वगैरे. त्यानंतर आपण मुद्रित धोरण आराखडा करार हा आपण या ठिकाणी सांगितलेला आहे. करार तिथं हे सुद्धा आपण 2016 पर्यंत भाववाढीचा किंवा चलनवाढी दर 6% आणि लक्ष किंवा टार्गेट आपल्याला 6% ठेवायचं आहे असं सांगितलं. त्यानंतर आपण मुद्रित धोरणांची स्थापना पाहिली, बरोबर, जसं 1934 कायद्यात आपण बदल केलेले आहेत, जसं सेक्शन 45 ZB कलम आणि नंतर आपण कार्य. तर अशा पद्धतीनं मुद्रित धोरण समितीचा आढावा या ठिकाणी आपण विस्तृत घेतलेला आहे, जो परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचा आहे आणि याच्यावर आता प्रश्न तुम्हाला येण्याची शक्यता आहे. कारण ज्यावेळेस आपण आर्थिक सुधारणा किंवा इकॉनॉमिक रिफॉर्मचा अभ्यास करतो तो करत असताना 1991 पासून ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत, मग तुमच्या मुद्रित धोरणामध्ये असतील किंवा राजकोषीय धोरण असेल कुठले असेल, तर ह्या 1991 नंतरच्या ज्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडींचा अभ्यास करणे गरजेचं आहे. जसं आपण आरबीआयमध्ये पण एक प्रकारची सुधारणाच केलेली आहे असं आपल्या ठिकाणी सांगता येईल, हे स्पष्ट होतं. पैशाचा पुरवठा, आता पैशाचा पुरवठा म्हणजे काय, मनी सप्लाय म्हणजे काय, पैशाचा पुरवठा म्हणजे काय, तर पैशाचा पुरवठा म्हणजे अर्थव्यवस्थेत लोकांच्या हातातील चलनी नोटा व नाणे यांची संख्या, विशिष्ट वेळी विशिष्ट काळी अर्थव्यवस्थेत असणारी पैशाची संख्या किंवा लोकांच्या हातातील चलनी नोटा व नाण्यांची संख्या, ज्याला आपण मनी सप्लाय, ज्याला आपण पैशाचा पुरवठा असं आपण म्हणतो, मनी सप्लाय किंवा पैशाचा पुरवठा असं आपण म्हणतो, ज्याला आपण MS मनी सप्लाय असं आपण म्हणतो. तर पैशाचा पुरवठा जो आहे, तर पैशाचा पुरवठ्यासाठी आपण 1977 पूर्वी M1 नावाची कन्सेप्ट किंवा M1 ही संकल्पना आपण वापरायचो. 1977 अगोदर M1 ही संकल्पना वापरायचो. त्यानंतर जानेवारी 1977 नंतर रॅडक्लिफ नावाची जी समिती आहे त्या समितीच्या शिफारशीनुसार आपण M1, M2, M3 आणि M4 ह्या संकल्पना वापरण्यास सुरुवात केलेली आहे. त्यानंतर डॉक्टर YV रेड्डी यांच्या अहवालानुसार 1998 पासून आपण नवीन 4 प्रकारच्या पद्धती वापरण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्या 4 प्रकारामध्ये M4 नावाची कन्सेप्ट मात्र आपण तिथं रद्द केलेली आहे. तर या ठिकाणी पैशाचा पुरवठा म्हणजे आता जी पहिली कन्सेप्ट आहे आपली ती आहे M1. आता M1 म्हणजे काय, तर त्या ठिकाणी C+DD+OD. सी म्हणजे काय, करन्सी, आणि करन्सी म्हणजे चलन किंवा नाणी. ओडी म्हणजे काय, डिमांड, ओडी म्हणजे ऑदर डिपॉझिट आणि DD म्हणजे डिमांड डिपॉझिट. त्यानंतर M2 मध्ये M1 अधिक पोस्ट ऑफिस मधील बचत ठेवी, बचत बँकेतील बचत ठेवी. M2 म्हणजे M1 अधिक पोस्ट ऑफिस मधील बचत बँकेतील बचत ठेवी, ज्याला आपण M2 असं म्हणू. M3 म्हणजे M2+ बँकांमधील मुदती ठेवी आणि M3 अधिक पोस्ट ऑफिस मधील सर्व ठेवी. तर अशा या 4 प्रकारच्या संकल्पना M1, M2, M3, M4. आता या ठिकाणी
M1 आणि M3 याला आपण M1 म्हणजे संकुचित पैसा नॅरो मनी आणि M3 म्हणजे व्यापक पैसा विस्तृत पैसा. 2013 असिस्टंट पूर्व परीक्षेमध्ये त्यावेळेस PSI STISO ह्या सर्व एक्झाम वेगळ्या व्हायच्या, मग ते वेगळे असताना असिस्टंट पूर्व परीक्षा 2013 त्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे की M1 आणि M3 या संकल्पनांना खालीलपैकी काय म्हणून संबोधले जाते. तर त्याचं उत्तर आहे संकुचित पैसा आणि व्यापक पैसा, नॅरो मनी आणि ब्रॉड मनी असं आपल्याला त्या ठिकाणी सांगते. आता नवीन ज्या संकल्पना सांगितल्या डॉक्टर वायवी रेड्डी यांनी, त्या नवीन संकल्पनांमध्ये आपल्याला M1, आता M1 म्हणजे काय तर इथं सुद्धा आपल्याला ते सूत्र वापरता येईल, C+DD+OD, C+DD+OD हे सूत्र आपल्याला वापरता येईल. मग या सूत्राचा अर्थ काय तर लोकांजवळील चलनी नोटा व नाणी, लोकांजवळील चलनी नोटा व नाणी अधिक लोकांच्या बँकांमधील मागणी ठेवी ज्याला आपण DD म्हणू आणि अधिक RBI मधील इतर ठेवी ज्याला आपण अदर डिपॉझिट असं म्हणतो, याला आपण संकुचित पैसा नॅरो मनी असं आपण म्हणतो. आता M2 म्हणजे काय तर M1 अधिक बँकांमधील बचत ठेवीपैकी मुदती ठेवी, बँकांमधील बचत ठेवीपैकी केवळ मुदती ठेवी अधिक बँकांनी विकलेल्या CDS सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट चे चलन किंवा पैसा अधिक 1 वर्षापर्यंतच्या मुदती ठेवी, या सगळ्यांची गोळाबेरीज केल्यानंतर तुम्हाला आपल्याला M2 असं म्हणते. आता M3 म्हणजे काय ज्याला आपण ब्रॉड मनी व्यापक पैसा किंवा विस्तृत पैसा असं म्हणतो, M2 अधिक 1 वर्षापेक्षा जास्त काळाच्या मुदती ठेवी, 1 वर्षापेक्षा जास्त काळाच्या मुदती ठेवी अधिक बँकांची मागणी देय व मुदती कर्जे. आणि M4 ही संकल्पना मात्र आपण आता रद्द करण्यात आली. याच्यावर सुद्धा तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारला की पैशाचा पुरवठा मापनाच्या ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणती पद्धत ही रद्द करण्यात आली आणि त्याचं उत्तर आहे M4. M4 नावाची संकल्पना आपण काय केली रद्द केलेली आहे. त्यानंतर आता आपण रोखता मापन पद्धतीकडे जाऊ. रोखता मापन पद्धती ज्याला आपण लिक्विडिटी असं म्हणू, लिक्विडिटी मेजरमेंट मेथड्स, तर त्यामध्ये L1 L2 L3. आता L1 म्हणजे काय कसं मायचं आपण L1, तर L1 म्हणजे M3 अधिक म्हणजे इथला हा पैसा M3 अधिक पोस्ट ऑफिस बचत बँकेतील सर्व ठेवी, पोस्ट ऑफिस बचत बँकेतील सर्व ठेवी. L2 म्हणजे काय तर L1 अधिक FIS कडील मुदती ठेवी अधिक FIS कडील मुदती कर्जे अधिक FIS कडील CDS. आणि L3 म्हणजे L2 अधिक NBFCS कडील लोकांच्या ठेवी. तर अशा पद्धतीने आपल्याला पैशाच्या पुरवठ्याच्या मापन पद्धती या ठिकाणी स्पष्ट होतात.